आणि ह्याच्याशीच रिलेटेड अगदी थेट आणि स्पष्ट बोलायचं तर तुम्हाला जो जी उपाधी किंवा बिरुद मिळालेलं आहे महागुरु, त्याच्याबद्दल लोकांना लोक फार बोलतात, तर मला एकदा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना क्लिअर करा, हे महागुरु तुम्ही स्वतःच घेतलेलं आहे, मला तर अजिबात तसं वाटत नाही, पण एकदा तुम्ही स्वतः बोलावत असं वाटतं. मी फक्त अशासाठी, मी पण यांना म्हटलं, मी म्हटलं अहो एकतर ही हे काय पदवी बिदवी काही नाही, आणि बरं हे महागुरु म्हणायचं पण नाही, ते काहीतरी घाणेरडं काहीतरी बोलतात त्याच्यावरती, आणि ते आपल्याला म्हणजे कशासाठी की त्यांच्या प्रतिक्रियांवरती अजून 100 आणि 1000 लोकांनी प्रतिक्रिया कराव्यात म्हणून. एक तर ते त्यांचं ते सांगतीलच, ते तसं नाही आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रत्येक माणसाची एक बोलण्याची पद्धत असते. म्हणजे एक की महागुरु ही काय, त्याला तुम्ही नाव म्हणा, पदवी म्हणा की काय जे म्हणा, ते जी मराठीने मला दिलेलं आहे, मी स्वतःहून घेतलेलं नाही. याचं कारण असं की मी स्वतःला महागुरु समजतच नाही, मानतही नाही. मी स्वतःला जर काही समजत असेल तर कुटुंब प्रमुख समजतो, कळलं? आणि मला त्या लोकांनी पटवून दिलं की आपण महागुरु, म्हटलं महागुरु नको ठेवूया नाव, आपण कुटुंब प्रमुख ठेवूया, तुम्हाला काहीतरी मोठं नाव पाहिजे ना ते ठेवा ना. नाही 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 असं नाही, कारण आमच्याकडे तेव्हा या कार्यक्रमात या मुलांचे गुरुसुद्धा असणार आहेत, जे त्यांना डान्स शिकवणार आहेत, सगळं करणार आहेत, मग ते पण गुरु आणि तुम्ही पण गुरु, असं दोन गुरु होतील, तर ते गुरु आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही, म्हणून तुम्ही महागुरु असं म्हणून त्यांनी ती पदवी दिली. आणि मी नेहमी स्टेजवर, म्हणजे जे काय एक टायटल म्हणतो आपण ते दिलं, पण मी शूटिंगमध्ये माझ्या, मला स्वतःला मी महागुरु कधीच म्हटलेलं नाही आहे. मी काय ज्यांना म्हणायचं आहे त्यांनी म्हणू, आता हे ट्रोल करतात ते, मी त्यांना सांगितलं का करायला, स्वतःहून करतायत ना, मग तसंच आहे ते. तर त्यामुळे मला मी स्वतःला म्हणताना मी नेहमी कुटुंब प्रमुखच म्हटलेलं आहे, आणि मी स्वतःला कुटुंब प्रमुखच मानतो.